धुळे शहरात इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या अनेक शाळांनी प्रवेशाच्या नावाखाली शुल्क वसुलीचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यातून शासन नियमांचे देखील सर्रासपणे उल्लंघन होत असून अशा शाळांना शैक्षणिक लूट करण्यापासून थांबवावे या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री आमदार दादा भुसे यांना घेराव घालत निवेदन सोपवले. इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये ज्युनियर तसेच सिनियर केजीच्या वर्गांसाठी देणगीच्या नावाने 10,000 तब्बल 50,000 फी वसूल केली जात आहे. त्यात पहिली ते 10वीपर्यंतच्या वर्गांचा देखील समावेश आहे. या संदर्भात मागील वर्षी देखील अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे किमान येत्या शैक्षणिक वर्षात तरी शासन यावर काही निर्बंध घालेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक बाळगून होते. परंतु स्थिती मात्र जैसे थेच आहे. त्यामुळे शासन स्तरावर याबाबत कठोर उपाय योजले जावेत, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे अशा शाळा विद्यालयांमध्ये जात तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी पक्षाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश काटे, हर्षल साळुंखे, सचिन कोठावदे, आलोक रघुवंशी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाणी संदर्भामध्ये पालकमंत्री दादासाहेब भुसे या ठिकाणी मीटिंग घेणार होते असं कळल्याचं समजलं. या ठिकाणी धुळे शहर युवक काँग्रेसच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून ज्युनियर के जी, सिनियर के जी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुरू असलेली डोनेशनची लूट, फीची लूट आणि अनुदानित आणि विनाअनुदानित नावाखाली सुरू असलेला गैरप्रकार या ठिकाणी थांबवण्याकरता आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा आशय असा आहे की ज्युनियर के जी आणि सिनियर के जीमध्ये प्रवेश ज्या विद्यार्थ्यांना हवा असतो त्यांच्याकडनं 10,000 ते 50,000 फी त्या ठिकाणी संस्थाचालकांकडनं वसूल केली जाते. महाविद्यालयांचा विषय घेतला असता मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन डावलून त्यांना विनाअनुदानित नॉन ग्रँटेडमध्ये त्यांना ॲडमिशन देण्याचा, त्यांच्याकडनं फी घेऊन ॲडमिशन देण्याचा प्रकार गैरप्रकार या ठिकाणी काही संस्था करतायत असं आमच्या निदर्शनात आलं आहे. ते आम्ही या ठिकाणी आज माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या कानावर टाकले. त्यांनी तात्काळ सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन चौकशी आदेश त्यांना देईल असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे.